विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत। आताची मोठी बातमी, देवदर्शनासाठी निघालेली 38 भाविकांची ट्रॅव्हल्स बस उलटली, एकाचा मृत्यू तर 28 भाविक जखमी। मंगळवेढा हुल जंती गावानजीक प्रवास वाहतूक करणारी खासगी बस पलटी होऊन अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली असून हा अपघात मंगळवारी पहाटे 6:30 सुमारास झाला। अपघाताची माहिती मिळताच 108 क्रमांक अँब्युलन्सने अपघातातील जखमींना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर विठ्ठल मंदिर दर्शन मंडप व सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या अँब्युलन्समध्ये घालून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। विजापूरहून भाविक या बसमध्ये बसून पंढरपूरकडे निघाले होते। मरवडे हुलजंती रोडवर आल्यानंतर या ठिकाणी ब्रिजचे काम चालू होते, त्या ठिकाणी आल्यावर ही बस पलटी झाली। त्यामध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते, त्यामध्ये काही जण जखमी झाले आहेत। गंभीर जखमी असले तरी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत। विश्व 24 न्यूज करिता आमचे प्रतिनिधी दाऊद मुल्ला। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। डॉक्टर महेश लिंगे, पंढरपूर लोकेशन। आज सकाळी साधारणतः 5:30-6:30 दरम्यान पंढरपूर हुलजंती रोडवर एक इंदोरवरून विठ्ठल दर्शनासाठी प्रवासी येत होते, त्यानंतर येता येता त्यांचा हुलजंती रोडवरती ॲक्सिडेंट झाला। त्यावेळी जवळजवळ 38 पेशंट तिथं इन्फेक्टेड झाले, त्यापैकी आता आपण इथं पंढरपूर सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर इथं 20 पेशंट घेऊन आलेलो आहे। बाकीचे 18 पेशंट राहिलेले मागणं आपल्या बऱ्याचशा 108 ॲम्ब्युलन्स घेऊन येत आहेत। त्यातले पहिले जे जास्त क्रिटिक केअर होते तेवढे आपण सध्या इमर्जन्सीत शिफ्ट करून घेऊन आलेलो आहे। इथं कुठे झालंय नेमकं? पण हुलजंती रोडवरती। किती वाजता? हुलजंती मरवडे रोडवरती। किती वाजता झालं? साधारण 7:30 दरम्यान सकाळी। टोटल मयत किती आहे? मयत एकच आहे सध्या तरी, अजून मयत एकच आहे, ते पण मंगळवेढा आलेचला सोडलेलं आहे। अजून आलेत का मागून? अजून मागून पेशंट यायला आहेत। स्टार्ट। मध्य प्रदेशचे लोक घेऊन खासगी लक्झरी पंढरपूरच्या दर्शनला जात असताना हुलजंतीपाशी ॲक्सिडेंट झाला, गाडी पालटी झाली, त्यातले प्रवासी फार मोठ्या प्रमाणात जखमी झाले। अजून किती मयत झाले हे कळायला नाही, परंतु आपल्याकडे सिव्हिल आलेले सगळे पेशंट इंजुरी आहेत, काही पेशंट सिरियस आहेत, परंतु त्या ठिकाणी पहाटेच्या वेळी हे ॲक्सिडेंट झालेला आहे। आता आपण बघायला आहो लक्झरीचे किती मोठमोठे ॲक्सिडेंट व्हायला तर यासाठी लेक्झरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय तर शासनाने योजना करायला पाहिजे, योजना आखायला पाहिजे। हे लोक देवदर्शनासाठी निघतात, ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळं हा ॲक्सिडेंट होतात, यासाठी ह्याच्यावर कुठं तर बंधन घालायला पाहिजे। असं हे निष्पाप लोकांचं बळी जात आहे, निष्पाप लोक जखमी होतात, ह्याला जबाबदार कोण आहे? यासाठी ह्याच्यावर आपण बघायला अर्धा दिवसामध्ये किती लेक्झरीचे ॲक्सिडेंट झालेले। परवा 10 लोकांचा मयत झाली शिर्डीच्या, मुंबई शिर्डीच्या रुग्णालयात। ही कुठं तर थांबायला पाहिजे, यासाठी माझा एक खेद आहे। आम्ही आता आरोग्यशम काम करतोय, तर बघतो ते रुग्णाची येऊ वेथा बघितली वाईट वाढत आहे। आता हे कुठं मध्य प्रदेशचे लोक, आता इथं सगळे ॲक्सिडेंट झाले, कवराबोरा झाले, आता सिव्हिलला 1/2 पेशंट इकडं, तिकडं 1/2 पेशंट, किती तारांबळ होती त्या लोकांची। याच्यामध्ये सोलापूरचे किती प्रवासी आहेत? सोलापूरचे नाही आहेत, सगळे मध्य प्रदेशचे पेशंट लोक आहेत। ते ड्रायव्हरचा काय पता लागले का? अजून काय पता लागला नाही, परंतु हे दुर्घटना फार मोठी घडलेली आहे, शासनाने याच्यावर काय तर नियंत्रण ठेवण्याची गरज। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।